नमस्कार बालमित्रांनो, आज आपण इथं चित्रगप्पा हा पाठ किंवा घटक पाहणार आहोत. तर बघा, अशा पद्धतीचं चित्र किंवा अशा पद्धतीचं परिस्थिती आपण शहरी भागात नक्कीच पाहतो. यामध्ये विविध प्रकारच्या मोठमोठ्या बिल्डिंग्स आपणाला दिसतात. बिल्डिंग बरोबर मोठमोठे दिव्याचे खांब हे सुद्धा आपल्याला दिसतात, आणि असे आपल्या गालाप्रमाणे चकचकीत आणि गुळगुळीत रस्ते सुद्धा आपल्याला शहरातच पाहायला मिळतात. तर बघा, इथं भरपूर अशी गर्दी आपल्याला दिसत आहे. या गर्दीमध्ये खूप अशा वेगवेगळ्या प्रकारची वाहनं इकडून तिकडे जात असताना रस्त्यावरून दिसत आहेत. तर बघा, बस आहे, टॅक्सी आहे, कार आहे, त्याचप्रमाणे मालवाहतूक करून जाणारे टेम्पो सुद्धा आहेत, तसेच सायकल, स्कूटर या पद्धतीची विविध प्रकारची वाहनं, ऑटो रिक्षा सुद्धा दिसतोय, हे इकडून तिकडे जात आहेत. हे सर्व जे आहेत ते आहेत वाहतुकीची साधने. त्याचप्रमाणे या रस्त्यावर काही प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे पांढरे किंवा काळे पट्टे मारलेले आहेत, तर याला आपण झेब्रा क्रॉसिंग म्हणतो. ज्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते, त्यावेळेस ज्यावेळेस पादचारी म्हणजे पायी चालणारे लोक रस्ता क्रॉस करायचा असतो, त्यावेळेस त्यांना या झेब्रा क्रॉसिंग वरून रस्ता इकडून तिकडे क्रॉस करता येतो. त्याचप्रमाणे आपण वेगवेगळ्या प्रकारचे इथं चिन्ह दिसत आहेत. या चिन्हाचा वापर आपण डावीकडे वळा अशा पद्धतीने करतो. त्याचप्रमाणे इथं तीन प्रकारचे बल्ब आपल्याला लावलेले दिसतात. हा वरचा सर्वात वर आहे लाल, या लालचा वापर वाहने थांबवण्यासाठी करतात. त्यानंतर दोन नंबर आहे पिवळा, तर पिवळ्या रंगाचा बल्बचा वापर आपण इकडे तिकडे पहा यासाठी करतो. आणि शेवटी हिरव्या रंगाचा वापर जो आहे तो आपण आता स्वतःच्या दिशेने जाऊ शकतो. अशा पद्धतीने हा या बल्बचा वापर किंवा याचा करू शकतो. त्याचप्रमाणे इथं एक पोशाखामध्ये ट्रॅफिक हवालदार उभा आहे, तो आपणाला सांगतो की कोणत्या दिशेने कोणती वाहने चालू व्हायची आहेत, तसेच कोणी कुठे थांबायचं आहे. अशा पद्धतीने आपण हे वाहतुकीचे नियम सुद्धा इथं शहरी भागात फॉलो करत असतो. धन्यवाद.